नमस्कार शेतकरी बंधूंनो, तर मिलीबगसाठी बिवेरिया मेटायरायझम व वर्टिसिलिया हे आम्ही आज दुधामध्ये भिजू घालत आहे. तर हे दाखवा बॉटल. तर हे बिवेरिया आहे, हे लिक्विडमध्ये मिळालेले आहे, एक लिटरची बॉटल. तर ह्या एक लिटरच्या बॉटलमध्ये एक लिटर दूध मिसळून ते आज भिजू घालत आहे. तसेच एका ड्रममध्ये वर्टिसिलिया पावडर दाखवगे नाव दाखव वर्टिसिलिया एक किलो पावडर. ही वर्टिसिलियम एक किलो आहे, साधारणतः 180 रुपये किलो भेटती. हे केव्हीके मधून आणलेले आहे, बारामती इंदापूरला सुजित घोगरे यांच्याकडे हे भेटते. आता याच्यामध्ये दूध साधारणतः 1 लिटर होतत आहे. जी मेटारायझमची आपण बॉटल घेतली, मेटारायझम पावडर फॉर्ममध्ये मिळालं नाही, ह्याच्यामुळे लिक्विडमध्ये आणलेलं आहे. आता वर्टिसिलियामध्ये दूध, तसेच हे आता जे तिसरे आहे याच्यामध्ये मेटारायझम 1 किलो टाकत आहे. हे आदल्या दिवशी वेगवेगळे भिजत घालायचे पिशवी देत, जेणेकरून याचा काउंट व याच्या बॅक्टेरिया चांगल्या वाढतात. हे मेटारायझम आहे, हे केविकेची पिशवी आहे. तर हे तिन्ही 1-1 किलो आम्ही भिजत घातलेले आज आहे. उद्या याचा स्प्रे घेणार आहे, जेणेकरून मिलीबगसाठी. आत्ता पावसाळी वातावरण असल्यामुळे स्प्रेला आणि ड्रिपमधून हे चांगले काम करते. स्प्रेला घ्यायचे असेल तर 200 लिटरसाठी 1 किलो आपण पावडर घेऊ शकता व 1 लिटर दूध. पण हे तिन्ही वेगवेगळे आदल्या दिवशी भिजत घालावे व 12 तास किंवा 24 तास तरी भिजत घातले तरी चालते. व दुसऱ्या दिवशी याचा स्प्रे घ्यावा. आता हे आम्ही 500 ते 600 लिटर पाण्यासाठी हे बनवलेले आहे. आम्हाला 550 लिटर पाणी लागते स्प्रेसाठी. जमिनीवर देखील याचा स्प्रे घेणार आहे, जे पाणी शिल्लक राहिले किंवा आपण ड्रिपमधून सुद्धा देऊ शकता. ड्रिपमधून 200 लिटरला 1 किलो हेच प्रमाण आपण ठेवावे. मिलीबगसाठी याचा चांगला वापर होतो. तसेच याचा स्प्रे घेण्याअगोदर किंवा ड्रिपमधून सोडण्याअगोदर 8 ते 10 दिवस कोणतीही कीटकनाशकची फवारणी घ्यायला नको 8 दिवस अगोदर. व याचा स्प्रे घेतल्यानंतर 8 दिवसानंतरच कीटकनाशकची फवारणी घ्यावी, का तर हे सेंद्रियमध्ये आहे, याच्या बॅक्टेरिया वाढतात जमिनीमध्ये व फळांवर. मिलीबग असेल तर ते फळांवर बॅक्टेरिया वाढून मिलीबग त्या खाऊन टाकतात. तर याचा रिझल्ट चांगला आहे व याची किंमत देखील मापात आहे, कमी आहे. 180 रुपये किलो आहे, लिटरमध्ये घ्यायची असेल तर 210 रुपये लिटर आहे. तर ज्यांच्या बागेमध्ये सध्या मिलीबग दिसत आहे किंवा इथून पुढे मिलीबग येण्याची शक्यता असते, त्याच्यासाठी हा स्प्रे घेण्याची तयारी शेतकऱ्यांनी करावी.